भारत जोडो यात्रेनी जे लोकशाही विरोधी आहेत, जे संविधान विरोधी आहेत, जे जातीयवादी आहेत, ज्यांना हुकुमशाही या देशामध्ये प्रस्थापित करायची, ज्यांना मनुवाद हा माणसाच्या मेंदूमध्ये घालून विचारधारा कुरतडून टाकायची, त्या सगळ्यांचा बाजार उठवण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सन्माननीय राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या समाज घटकातली लोक जर जोडत असतील, गावची गावं त्या महामार्गावर सहभागी होत असतील, तर जातीयवाद्यांनो लक्षात ठेवा, मनुवाद्यांनो लक्षात ठेवा, संघी आणि मोदी भक्तांनो लक्षात ठेवा, तुम्हाला या देशाची लोकशाही संपवायची आणि भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं आम्हाला या देशात भारतीय राज्यघटना मजबूत करायची. तुम्हाला वेगळ्यावेगळ्या माध्यमातून मनुस्मृतीला खतपाणी घालायचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुमच्या जातीयवादी विचारधारेला मुठमाती देण्याचं काम भारत जोडो यात्रा करते. होय, जे जे संघी असतील, मनुवादी असतील, अंधभक्त असतील, या सगळ्यांची बोलती बंद करण्याचं काम लाखोच्या संख्येने जी लोक सहभागी झालेत भारत जोडो यात्रेमध्ये, हे भारत जोडण्याचं उद्याचं स्वप्न आहे. आज प्रत्येकाला आशा आहे की भारत परत एकदा जोडला जाईल. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, सगळ्या विचारधारेच्या लोकांना, सगळ्या समतावादी लोकांना एकत्रित करून भारत मजबूत करायचा आहे. ज्या पद्धतीनं या देशामध्ये हिटलरशाहीतला सर्वोच्च नेता हुकुमशाह केंद्रात आणि राज्यात लोक ही सत्तेवर आलीत, ही सत्ता पिपासू घाणेरड्या विचारांची आणि संघर्षवादी, अर्थात कसली, तर ही या देशाची लोकशाही घाणेरड्या पद्धतीनं पुढे घेऊन जाऊन या देशाच्या लोकशाहीला खिळखिळी करण्यासाठी त्यांना ह्यांचा मनुवाद मजबूत करायचा आहे, आपल्याला मनुवाद गाळायचा आहे, म्हणून भारत जोडायचा आहे, म्हणून भारत पुढे घेऊन जायचा आहे, म्हणून भारतीय लोकशाही मजबूत करायची आहे.